मित्रांनो, यानंतर तिसरं जे सूत्र आहे ते म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तणांचं व्यवस्थापन. या दोन्हीही बाबी एकमेकाशी निगडीत आहेत. जर आपण तणांचं योग्य वेळी नियंत्रण जर केलं तर या पिकामधली स्पर्धा कमी होऊन पिकांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होत असते. तणांच्या नियंत्रणासाठी 20 दिवसानंतर पहिली व 30 ते 35 दिवसानंतर दुसरी कोळपणी करून घ्यावी. अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये बागायती हरभरा लागवडीमध्ये आपण 75 किलो DAP सोबत 25 किलो पोटॅश आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 1 बॅग सल्फरची प्रति एकरी पेरणीच्या वेळी द्यावयाची आहे. जर आपण 10-26-26 किंवा 12-32-16 माध्यमातून खतं द्यावयाची ठरवली तर दोन्हीपैकी एका खताची निवड करावी आणि या खताच्या 2 बॅग सोबत 1 बॅग सल्फरची प्रति एकरी देऊन रासायनिक खतांचं व्यवस्थापन करावं. मात्र कोरडवाहू हरभरा लागवडीमध्ये 20-20-0-13 1 बॅग किंवा DAP ची 1 बॅग प्रति एकरी पेरणीच्या वेळेस द्यावयाची आहे. मात्र ज्या ठिकाणी आपण 12 क्विंटल प्रति एकरीपेक्षा जास्त उत्पन्न काढण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे अशा ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून सुद्धा काही खतं देण्याची आवश्यकता आहे. यामध्ये पहिली जी फवारणी द्यावयाची आहे ती म्हणजे 12-61-0 द्यावयाची आहे. ही फवारणी आपण 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे देऊन घ्यावयाची आहे. आणि दुसरी जी फवारणी घ्यावयाची आहे ती 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान म्हणजेच घाट्यामध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये ही फवारणी द्यावयाची आहे. यामध्ये 0-52-34 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे ही फवारणी देऊन घ्यावयाची आहे. मित्रांनो, जसं आपण सोयाबीन या पिकामध्ये युरिया खताचा वापर करत नाही आहेत तसंच हरभरा या पिकामध्ये सुद्धा युरिया या खताचा वापर करू नये. या खताच्या वापरामुळे या पिकामधली काईक वाढ जास्त होत आहे आणि ज्यावेळेस काईक वाढ जास्त झाली त्यावेळेस फुलांची आणि घाट्यांची संख्या कमी लागते आणि उत्पन्नात घट येते. यानंतर चौथं जे सूत्र आहे ते पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आहे. या पिकामध्ये अनेक दिवसापासून जो मर रोग वाढत आहे ज्या ज्या ठिकाणी पाटपाण्याने पाणी दिलं जात आहे किंवा जास्तीचं पाणी दिलं जात आहे किंवा या पिकामध्ये पाणी जर साचत असेल तर मर रोगाचा आणि मानकूज ज्याला आपण कॉलर रॉट म्हणतो या दोन्हीही रोगांचा प्रादुर्भाव अशा परिस्थितीमध्ये वाढत असतो आणि त्यामुळे या पिकामध्ये पाटपाण्याने पाणी न देता स्प्रिंकलर पद्धतीने किंवा ठिबक सिंचनाने पाणी द्यावं. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यामुळे जर आम दुहून गेली तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ही आम पुन्हा तयार होते. ही आम तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे स्प्रिंकलर पद्धतीमध्ये पाणी दिल्यामुळे कोणत्याही प्रकारची उत्पन्नामध्ये घट येत नाही, उलट आपलं उत्पन्न वाढण्यामध्ये मदत होणार आहे. जर आपण भारी जमिनीचा जर विचार केला तर भारी जमिनीमध्ये 2च पाणी द्यावेत. यामध्ये पहिलं जे पाणी द्यावायचं आहे ते फुलोरा अवस्था चालू होण्याच्या अगोदर म्हणजे 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपल्याला हे पहिलं पाणी स्प्रिंकलरच्या माध्यमातून द्यावायचं आहे. आणि दुसरं जे पाणी आपण देणार आहोत भारी जमिनीमध्ये ते म्हणजे घाट्यामध्ये ज्वारी एवढा किंवा बाजरी एवढा दाणा असताना म्हणजेच घाट्यामध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये हे पाणी द्यावायचं आहे. साधारणतः 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान हे पाणी आपण देऊन घ्यावं. मित्रांनो, हरभरा पिकाची पेरणी करत असताना जर जमिनीमध्ये चांगला ओलावा जर नसेल आणि आपल्याला 100% उगवण करून घ्यावायची असेल तर आपण जमीन ओलवून किंवा जमिनीला पाणी देऊन वापसा परिस्थिती आल्यानंतरच पेरणी जर केली तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 100% उगवण मिळत असते.
म्हणून शेतकरी बांधवाने ज्या ज्या वेळेस आपण 12 क्विंटलपेक्षा जास्त टार्गेट ठेवतो त्या त्या वेळेस जमीन ओलवून जर पेरणी केली तर या ठिकाणी 100% जर्मिनेशनद्वारे उत्पन्न वाढीमध्ये आपल्याला मदत होणार आहे. यानंतर आपण मध्यम जमिनीमध्ये जर हरभरा पिकाची लागवड असेल तर अशा जमिनीमध्ये 3 पाणी द्यावेत. पहिलं जे पाणी आहे ते 25 दिवसांनी, दुसरं जे पाणी आहे ते 50 दिवसांनी आणि तिसरं जे पाणी 65 ते 70 दिवसांनी आपण या मध्यम जमिनीमध्ये देऊन घ्यावं.